रविवारी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा बदलापूर शहरात दौरा पार पडला. यावेळी त्यांनी कात्रप आणि शिरगाव परिसरातल्या नागरिकांची भेट घेतली. शिरगाव परिसरातील समाजसेवक संदेश उर्फ बाळाराऊत यांनी भव्य नागरी सभेचं आयोजन केलं होतं. बाळाराऊत यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोरील मैदानात ही सभा पार पडली. यावेळी 1000 जास्त नागरिकांची उपस्थिती होती. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचं आगमन झाल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करत त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर बाळाराऊत यांच्या हस्ते त्यांचा भव्य सन्मान करण्यात आला. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हृदयात कपिल पाटील अशा संकल्पनेची एक फोटो फ्रेम मंत्री पाटील यांना भेट देण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी बाळाराऊत यांचं कौतुक करत माझी जागा जरी मोदींच्या हृदयात असली तरी बदलापूरकरांच्या हृदयात बाळाराऊत आहेत अशी पोचपावती देत बाळाराऊत यांचं कौतुक केलं. समाजसेवक बाळाराऊत यांच्या माध्यमातून शिरगाव परिसरात नेहमी सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा यासारखे उपक्रम राबवले जातात. सोबतच परिसरातल्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी म्हणून आरोग्य शिबिराच्या माध्यमातून नेत्रदान रक्तदान मधुमेह आणि गंभीर आजारांची मोफत शिबिरं राऊत यांच्या माध्यमातून राबवली जातात. केंद्रीय मंत्री कपिल पाटील मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास यावेळी राऊत यांच्यासह परिसरातल्या नागरिकांनी व्यक्त केला. भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने आज कार्यकर्ता मेळावा आज आम्ही या शिरगाव परिसरामध्ये राबवला असता विभागातील हजारो कार्यकर्त्यांनी आणि विभागातील अनेक अन्य लोकांनी देखील या आज कार्यकर्ता मेळाव्यामध्ये सहभाग घेतला. खऱ्या अर्थाने देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जे प्रकारे काम करत आहेत आणि आपल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये कपिल पाटील जे साहेब जे काम करत आहे याच्यावरती विश्वास ठेवून आज एवढ्या मोठ्या संख्येने हे लोक या ठिकाणी उपस्थित झाले. खऱ्या अर्थाने कोणी जरी किती साहेबांवरती टीका केले किती प्रश्न जरी हे केले तरी खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचाच विजय होणार आहे. येणाऱ्या काळामध्ये कपिल पाटील साहेबांचाच विजय होणार आहे. भारतीय जनता पार्टीचे समर्पित कार्यकर्ते यात प्रभागाचे तेजस्वी ओजस्वी तरुण तडफदार नेतृत्व बाळा राऊत सुनील पेंडुलकर आणि प्रत्येकजण यांनी मेहनत घेऊन आदरणीय कपिल पाटील साहेब यांना लोकसभेत पाठवण्यासाठी आणि या देशाचे पंतप्रधान परमश्रद्धेय पूजनीय श्री नरेंद्रभाई दामोदरदास मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सगळेजण एक दिलाने एकजुटीने सर्व माझ्या मायमावल्या माता भगिनी हे कार्यरत राहणार आहेत आणि अशाच प्रकारचे काम जे आहे ते येत्या काळात आम्ही अगदी शेवटच्या दिवसापर्यंत करत राहू. 20 तारखेला 5 वाजेपर्यंत अथक प्रयत्नाने आम्ही मतदान घडवून आणण्याचा कसोशीने प्रयत्न करू.